आज आपण सगळेजण पुन्हा एका एकवटलो. वेगवेगळ्या पद्धतीच्या राजकीय परिस्थिती आहेत, पण दिवा पाटील साहेबांच्या नावाची मागणी आमची कायम आहे. आज तुम्ही आम्ही या ठिकाणी गेल्या वर्षी जसे जमलो होतो तसे पुन्हा का एकवटलो, कारण एकीकडे आपण मोठ्या प्रमाणात आंदोलन करतोय म्हटल्यावर शासनानं मग कुठेतरी गरजेपोटी घरांच्या बाबतीमधला अर्धा अधुरा निर्णय घेतला आणि त्या माध्यमातून 250 मीटरपर्यंतची घरं कायम करण्याचा निर्णय घेतला. या व्यासपीठावर बसलेले अनेक लोकप्रतिनिधी आहेत, अनेक नेते आहेत, या सगळ्यांनी सातत्यानं जी आंदोलनं केली, सरकारच्याकडे सातत्यानं जो आग्रह धरला, त्या आग्रहाच्या नंतर इतकं जे आलं आहे त्याच्यावरती आमचं समाधान नाही आहे. आम्हाला आमची सर्वच्या सर्व बांधकामं ही नियमित झाली पाहिजे ही या प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे. आणि ती बांधकामं आमची 250 मीटर नाही, त्याच्या हद्दीची मर्यादा नसावी. ती बांधकामं फक्त राहती घरं नाही, सर्व पद्धतीची बांधकामं नियमित झाली पाहिजे. आणि ती बांधकामं आम्हाला भाडे तत्वावरती नको, ती आमच्या मालकीची झाली पाहिजे, हा आमचा आग्रह आहे. आणि त्याच्यासाठी आज आम्ही या ठिकाणी एकवटलेलो आहोत.